Thank you.
Oh,
निकले एक बार दो तीन चीज ये पानी अभी कल जब अभी हाँ अभी नहीं अभी नहीं डायरेक्ट क्लास में गणपती बाप्पा Thank you.
Thank you.
Thank you.
Let's go.
Thank you.
खाली खाली बा आणि त्याच मला तू समोर दिसत माहिती का अरे हा दोन मिनिट दोन मिनिट एक एक खोल ना जर शूटिंगला नाही काय सुस्वागतम स्वागतम टँक रोड द्राक्षबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष श्री राजेंद्र मोकल मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आप इधर आ जाओ आगे आ जाओ आगे चले जाओ अनन्य भावाने माझी भक्ती जे भक्त सदा करते त्यांच्या संसाराचा भार सदा माझ्या शिरावर भगवंतांना दिलेलं हे अभिवचन म्हणजे संत महंतांना मोठी परवणी ठरली अखंड ईश्वर भक्तीचा ज्यांनी संसार मांडला आहे त्यांना सभोवतालच्या संसारी जगाचं भान कसं राहावं अशा वेळी जनरीतीप्रमाणे गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या भक्तांसाठी जणू तो युगे 28 विटेवर जागरूकपणे उभा आहे आणि त्याच्या जागरूक प्रचितीला आपण जनसामान्य चमत्कार म्हणतो खरंच धन्य ते भक्त ज्यांच्यासाठी साक्षात परमेश्वर धावून येतो अशा संत परंपरेतील संत श्रेष्ठ म्हणजे संत गोराकुमार ज्यांचे पाय चिखल तुर्मित होते हात फिरत्या चाकावर मातीला आकार देत होते पण मुखावाटे मात्र अहोरात्र पांडुरंग पांडुरंग असं नामस्मरण करीत होते त्यांचं मन विठ्ठल नदीची वाट फिरवत होत आणि विठ्ठल दर्शनाच्या घासाच्या चक्रावर हृदयाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाची प्रतिमा साकार होत होती आता हा नित्याचा दिनक्रम म्हणून बसला होता की गुरुबाने विठ्ठल नामाच्या गगरामध्ये देहभान हपावं आणि त्यांच्या पत्नीने घरातल्या इतर कामामध्ये लक्ष घालावं याच दिनक्रमानुसार गुरुबा पायाने चिखल तुंबित असताना त्यांची पत्नी आपल्या लांडक्या बाळाला त्यांच्याजवळ सोडून पाणी आणायला गेले तेवढ्यात एक अघटित गोष्ट घडली बाळ रांगत रांगत चिखलाच्या लग्नामध्ये गेले पण ही गोष्ट गुरुबांच्या लक्षातच नाही आली विठ्ठल नावाच्या गगरामध्ये ते इतके तल्लीन झाले होते की आपला पुढचा बोर आपल्या पायाखाली तुडवलं जात आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही मनात चाललेला विठ्ठल नावाच्या गगराचा आवाज इतका पराकोटीला जाऊन पोहोचला होता की त्या राजा त्या लहानच्या जीवाच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकूच आला नाही आणि काही क्षणातच ते रडणंही थांबलं अगदी गायब झालं गुरुबांचे पाय आता पुढच्या गोळ्याच्या रत्ना मासाचा चिखल तुम्ही होतो ते मानावर आले ते त्यांच्या बायकोच्या आपण मालिकडे आहोत हे दुःख तर होतच पण त्याहून अधिक दुःखाचं कारण म्हणजे झाल्या प्रकाराचा सगळा दोष पांडुरंगाला लागत होता गुरुबांच्या दुःखाचं कारण पांडुरंगाला केव्हाच ओळखलं आणि त्याच क्षणी
त्याने आपल्या अस्तित्वाची प्रचिती दिली. चिखलाच्या लग्नातून बाळाच्या लग्नाचा आवाज येऊ लागता सर्वांचं लक्ष तिथं गेलं. हाताचं काय ते बाळ हात पाय हलवत फिरत होते. बाळ जिवंत झालं होतं. भगवंताच्या चमत्कारानं सारा असं म्हणत पुन्हा एकवार विठ्ठल नामाच्या गजरानं दुर्दुवून गेला. अशा संत कथा आपल्याला भक्ती मार्गावर नेऊन ठेवतात. हाच भक्तीभाव अंतकरणात साठवून आज आपण आवर्जून गणपतीचं दर्शन घ्यायला आला. Thank you.
Thank you.
Thank you.
नाही.